रात्री श्रद्धा टपाल विद्वानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यासाठी सरकारला अखेर जाग आली. आज दिनांक 16/11/2020 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यभर भाजपाच्या वतीने सर्व देवस्थानात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या आदेशाचे पालन करत कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे साहेब यांच्या सूचनेनुसार कल्याण जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मिहिर देसाई यांच्या उपस्थितीत मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष श्री शक्तिवान सीताराम भोईर व सौ उपेक्षा शक्तिवान भोईर माननीय उपमहापौर नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली गणपती मंदिर टिटवाळा येथे सर्व मोहना मंडळातील कार्यकर्ते एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाचा बाजार मांडून ठेवलेल्या निष्क्रिय कुंभकर्णापेक्षा गाढ झोपेत असलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अनेक वेळा घंटानाद करण्यात आले होते. मंदिर देवस्थान ठिकाणी स्थानिक बेरोजगारांची भूकमारीची वेळ देवदर्शनाला जाते वेळी हार फुल विकून व रिक्षा चालवून पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे व नागरिकांच्या मनात कोरोना महामारी बद्दल जे भय निर्माण झाले आहे ते देवाचरणी कमी होईल या सर्वांचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी खुली करावी या हेतूने आंदोलने करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आली. सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा येथे महाआरती करून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन फटाके वाजवून नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोहने टिटवाळा मंडळातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टिटवाळांसाठी व्हिडिओ अट क्षितिज टपाल. मोहना टिटवाळा मंडळाच्या वतीने जी महाराष्ट्रात जी देवस्थाने आहेत ती खुली करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भारतीय जनता पार्टीतर्फे निवेदन देऊन मंदिरं खुली करावी म्हणून निवेदन दिले होते. तसेच तरीही मंदिरं भक्तांसाठी खुली होत नव्हती त्यासाठी भारतीय जनता पार्टीने मागील काही दिवसापूर्वी मंदिरं खुली व्हावी म्हणून घंटानंद केला होता. याच घंटानंदनंतर सरकारला कुठंतरी आता जाग आली आहे आणि त्यांनी आज पाडव्याच्या निमित्ताने मंदिरं भक्तांसाठी खुली केली आहेत. त्यासाठी आज कल्याण जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष मिहिरजी देसाई हे देखील इथं उपस्थित राहिलेले आहेत. तसेच मोना मंडळातील सर्व कार्यकर्ते महिला मोर्चा अध्यक्षा तसंच नगरसेविका उपेक्षा भोईर व कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले आहेत. मी मिहिर देसाई यांना थोडक्यात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे निवेदन. नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित आपल्या मोना टिटवाळा मंडळाचे भाजपाचे सन्माननीय अध्यक्ष श्री शक्तिवानजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर नगरसेविका सौ उपेक्षा भोईरताई, येथे उपस्थित भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी आणि आनंदित झालेले सर्व भक्तजन, सर्व हिंदू समाज मन. खरं तर आम्ही आज भारतीय जनता पक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा म्हणून या सरकारचं अभिनंदन करू इच्छितो की आत्ता या सरकारला एकदा जाग आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष असेल, आपले प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमच्या युवा मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष विक्रांतजी पाटील असतील, त्याचप्रमाणे भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे सन्माननीय तुषारजी भोसले असतील, यांच्या मार्गदर्शनात भाजपाचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता, भाजपाचा प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता, प्रत्येक अध्यक्ष यांनी गेले 2 महिने सातत्याने ह्या आंदोलन, आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिले आपण घंटानाद आंदोलन केलं, तरीसुद्धा सरकारने दाद दिली नाही. त्याच्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आपण तिथे रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन आपण केलं, तरीसुद्धा सरकारने दाद दिली नाही. परंतु आता कुठेतरी उशिरा का होईना, या सरकारला चांगली बुद्धी या गणरायाने दिलेली आहे आणि त्यानिमित्त आज या टिटवाळ्यातील महागणपती इथे आज आम्ही सर्व दर्शनासाठी आलेलो आहोत. पुन्हा एकदा भाजपाच्या टिटवाळा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो, सरकारला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.
तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.